Article we will see study of contour bund and compartmental bunding. Contour bunding are carried out in many parts of India, notably in Maharashtra, Gujarat, Tamil Nadu, Karnataka and Andhra Pradesh. Then definition. It consists of building earthen embankments across the slope of land, following the contours as closely as possible. A series of such bunds divide the area into strips and act as barrier to the flow of water, this reducing the amount of and velocity of runoff. Cultivation is not allowed on the earthen embankments of contour bunds. Therefore, under contour bunds, an area of about 5% is lost and is not available for cultivation. It maintains the soil fertility and increases water infiltration into the soil considerably. या अभ्यासक्रमातील काही महत्त्वाचा भाग तुम्हाला समजण्यासाठी आपल्या मराठी भाषेत सांगत आहे. कंटूर बांधे भारतामध्ये वेगवेगळ्या भागात करण्यात येतात, जसे की महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. जमिनीच्या उतारावर मातीकाम करण्यात येऊन बांध बंदिस्ती म्हणजे शक्य त्याप्रमाणे करण्यात येते. हे बांध पायऱ्याच्या किंवा पट्ट्याच्या स्वरूपात पाण्याच्या प्रवाहानुसार व जमिनीची धूप थांबविण्याच्या दृष्टीने करण्यात येतात. कंटूर बांधावर कुठलेही पीक घेता येत नाही, त्यामुळे उपलब्ध जमिनीच्या 5% जमीन कंटूर बांधामध्ये समाविष्ट असते. त्यामुळे जमिनीची उत्पादकता वाढून जमिनीमध्ये पाणी झिरपण्याची प्रक्रिया अत्यंत चांगल्या प्रकारे होते. कमिंग टू द लोकेशन ऑफ कंटूर बंद, मॉडरेट स्लोप्स अप टू 6% विथ लाईट ऑर मीडियम सॉइल टेक्स्चर अँड लेस दॅन 700 mm ऑफ रेन पर इयर. देन द पर्पज ऑफ कंटूर बंड, टू रिड्यूस सॉइल इरोजन, टू इन्क्रीज द अमाऊंट ऑफ वॉटर द सॉइल कॅन होल्ड. दिस फिगर शोज कंटूर बंड्स. जमिनीच्या उताराची तीव्रता 6% कमी करता येते, त्याचबरोबर 700 mm एवढ्या प्रमाणात पडणारा वार्षिक पावसामुळे जमिनीचा पोत राखला जाऊ शकतो. कंटूर बांधाचे उद्दिष्ट, जमिनीची धूप किंवा झीज थांबवण्यासाठी, पावसाचे पाणी जमिनीत साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठी. कमिंग टू द ॲडव्हान्टेजेस ऑफ कंटूर बंड, सिम्पल टू बिल्ड, बंड्स कन्झर्व टॉप सॉइल अँड इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी, दे कीप वॉटर इन द सॉइल, अलाविंग केमिकल फर्टिलायझर्स टू बी यूज्ड इफेक्टिव्हली. दे कॅन बी यूज्ड बोथ ऑन कल्टिवेटेड अँड अनकल्टिवेटेड लँड. फार्मर्स कॅन बिल्ड कंटूर बंड्स themselves without outside help. Then coming to the limitations of contour bund, the bunds take some land away from cultivation, that is through some types of crops can be grown on the bunds to stabilize them, then may create temporary waterlogging problems in heavy soil, may interfere with the farm operations if the bunds are too close together. A lot of labor is needed to maintain and repair the bunds. फायदे, बांधण्यासाठी सोयीस्कर. कंटूर बांधामुळे जमिनीचे संवर्धन होते आणि जमिनीची उत्पादन क्षमता वाढते. जमिनीची जलसंधारण क्षमता वाढते, तसेच रासायनिक खतांचा वापर परिणामकारकपणे करता येतो. लागवडी योग्य असलेली जमीन व लागवडी खालील नसलेली जमीन या दोन्हीसाठी उपयोग होतो. सर्वसामान्यपणे कुठलीही मदत न घेता शेतकरी स्वतः कंटूर बांध तयार करू शकतात. कंटूर बांधाच्या मर्यादा, काही विशिष्ट प्रकारच्या पिकांच्या वाढीसाठी कंटूर बांधामुळे मर्यादा येतात. काही जमिनी या बांधामुळे लागवडी योग्य राहत नाही. ज्या ठिकाणी काळी माती जास्त प्रमाणात असते, त्या ठिकाणी पाणी साठवण्याचे किंवा पाणी धरून ठेवल्यामुळे काही तात्पुरते प्रश्न निर्माण होतात. लागवडीखाली असलेली जमीन मशागत करताना जवळजवळ तयार करण्यात आलेले बांध अडचणीचे ठरतात. कंटूर बांध, सदरील बांध दुरुस्तीसाठी जास्त प्रमाणामध्ये मजूर लागतात. कमिंग टू द जनरल प्रिन्सिपल्स अँड डिझाईन ऑफ कंटूर बंड, स्पेसिंग ऑफ कंटूर बंड, बंड स्पेसिंग इज एक्सप्रेस्ड ॲज दी व्हर्टिकल ऑर दी हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन करस्पॉन्डिंग पॉइंट्स ऑन टू ॲडजेसंट बंड्स. हॉरिझॉन्टल स्पेसिंग इज यूजफुल इन डिटरमाइनिंग दी रो अरेंजमेंट. व्हर्टिकल डिस्टन्स इज कॉमनली नोन ॲज द व्हर्टिकल इंटरवल ऑर VI. बंड स्पेसिंग should not be so wide as to cause excessive soil erosion between adjacent bunds. Spacing may be increased or decreased 10-20% to suit local conditions. बांधाचे अंतर उभ्या किंवा आडव्या
दोन बिंदूद्वारे दर्शवले जातात. आडव्या अंतराचे बांध रांगात करण्यासाठी उपयोगी असतात. उभे अंतर हे सामान्यपणे दोन ओळीतील अंतर दर्शवते किंवा व्ही आय. बांधामधील अंतर हे जमिनीचे धूप रोखण्यासाठी करतात. त्यामधील अंतर 10 ते 20% कमी किंवा जास्त तेथील जमिनीच्या प्रतवारीनुसार होऊ शकते. देन कमिंग टू द स्पेसिंग ऑफ कंटूर बन रिकमेंडेड बाय गडकरी. दिस टेबल शोज द स्लोप ऑफ लँड अप टू 0 to 4% वर्टिकल इंटरवल अँड अप्रॉक्सिमेटली हॉरिझॉन्टल डिस्टन्स. देन बंड ग्रेड. सिन्स द कंटूर बंड्स आर लेड अलॉन्ग द कंटूर्स दे आर लेवल बंड्स. जमिनीवर टाकण्यात येणारे कंटूर बांध ते समपातळीवर असतात. बंड लेंथ इन जनरल 400 to 500 meters इज द मॅक्झिमम लेंथ ऑफ बंड. द बंड रिटेन्स द रन ऑफ अँड कॅरीज इट ओव्हर द डिस्टन्स इक्वल टू बंड लेंथ इन वन डायरेक्शन. द लेंथ ऑफ बंड शुड बी सच दॅट द वेलॉसिटी ऑफ वॉटर फ्लोईंग बिटवीन बंड्स शुड बी नॉन इरोजिव. देन बंड क्रॉस सेक्शन. द हाईट ऑफ बंड शुड प्रोव्हाइड सफिशियंट स्टोरेज अबोव द बंड टू हँडल द एक्सपेक्टेड रन ऑफ. इन नॉर्मल प्रॅक्टिस सफिशियंट प्रॅक्टिस इज प्रोव्हाइडेड टू टेक केअर ऑफ रन ऑफ फ्रॉम रेन्स एक्सपेक्टेड इन 10 years रिकरन्स इंटरवल. सामान्यपणे बांधाची लांबी 400 ते 500 meters एवढी जास्तीत जास्त असू शकते. बांधाची लांबी आणि त्याचे अंतर हे एकाच दिशेने असते. बांधाच्या लांबीमुळे पाण्याचा प्रवाह अडून जमिनीमध्ये मुरण्यास उपयुक्त ठरतो. बांधाची उंची ही पडणारा पाऊस व आपल्या आवश्यकतेनुसार पाण्याची करण्यात येणारी साठवणूक यावर अवलंबून असते. सर्वसामान्यपणे पडणारा पाऊस 10 वर्ष कालावधी गृहीत धरून बांध बांधण्यात येतात. द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ स्टोरेज स्पेस रिक्वायर्ड कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द फॉलोइंग फॉर्म्युला. क्रॉस सेक्शन एरिया ऑफ स्टोरेज स्पेस इक्वल टू रन ऑफ इन सेंटीमीटर इन टू बंड हॉरिझॉन्टल इंटरवल इन मीटर डिवाइडेड बाय 100. द हाईट ऑफ बंड शुड परमिट फ्री बोर्ड ऑफ अबाउट 20% एज डिझाईन डेप्थ दॅट इज आफ्टर अलाविंग सेटलमेंट ऑफ द रिज. पाणी साठवणुकीसाठी आवश्यक ती जागा खालील गणितीय पद्धतीच्या सूत्राप्रमाणे काढली जाते. आडवे छेदाच्या आकाराची पाणी साठवणुकीची जागा बरोबर पडणारा पाऊस युनिट सेंटीमीटर गुणिले बंधाराचा आडवा भाग युनिट मीटर डिवायडेड बाय 100. बांधाची उंची संरचनेच्या खोलीनुसार 20% पर्यंत असावी. कमिंग टू द नेक्स्ट कंपार्टमेंटल बंडिंग. कंपार्टमेंटल बंडिंग मीन्स द एंटायर फील्ड इज डिवायडेड इन टू स्मॉल कंपार्टमेंट्स विथ प्री डिटरमाइंड साईज टू रिटेन द रेन वॉटर वेअर इट फॉल्स अँड अरेस्ट सॉइल इरोजन. द कंपार्टमेंटल बंड्स आर फॉर्म यूजिंग बंड फॉर्मर. द साईज ऑफ बंड्स डिपेंड्स अपॉन इनफिल्ट्रेट इन टू द सॉइल and help in conserving soil moisture. Compartmental bunding as shown in figure. Compartment bunding म्हणजे जिथं आपलं पडणारं पावसाचं पाणी आहे ते पडणारं पावसाचं पाणी साठवावं आणि जेणेकरून तिथे जागेवर मूलस्थानी जलसंधारण केलं पाझरल्यामुळे आणि तिथे भूजल पातळी वाढते. त्याचबरोबर त्या पाण्याचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होत नाही, त्यामुळे तिथल्या मातीचं पण वहन होत नाही. मातीची धूप थांबवली जाते आणि जमिनीचा जो सुपीकपणा आहे, उपजाऊपणा आहे, टिकाऊपणा आहे तो वाढला जातो, ज्यामुळे जास्तीत जास्त सुपीकता टिकवली जाते. त्या मातीची उपजीविका वाढवली जाते आणि त्या क्षेत्रातून हमखास आपल्याला पीक मिळवण्याचं शाश्वत स्रोत उपलब्ध होतो. आणि त्यासाठी जमिनीच्या चहूबाजूनी म्हणजे चारी बाजूनी आपण एक बांध, त्याला खेड्यामध्ये काही ठिकाणी ताल म्हणतात, काही ठिकाणी बंडिंग म्हणतात, तर शेताच्या चहूबाजूनी आपण बांध वजा उपाय तयार करतो. त्यासाठी बांधाच्या आतल्या बाजूला 1 meter by 1 meter लांबी आणि खोलीच्या म्हणजे रुंद आणि खोल असं शेताच्या चौभोवत खड्डा घेतो. त्यातील बाजूला ती निघालेली माती त्या बांधावर टाकतो आणि त्यामुळे जे पावसाचं पाणी पडतं आणि काही आवर्षण भाग आहे त्या भागामध्ये सरासरी 400 to 500 millimeters पाऊस पडतो. दुष्काळ प्रदेशात हा जो 400 ते 500 millimeters म्हणजे
40 ते 50 सेंटीमीटर म्हणजे 1.25 ते 1.5 फूट हा पडलेला पाऊस आपल्याला त्या क्षेत्रामध्ये जागेवर मुरवला जातो. काय होतं, अशा अवर्षण क्षेत्रामध्ये पिकाचं वनस्पतीचं झाडझुडपाचं प्रमाण कमी असल्यामुळे पाणी वाहून जातं. त्यामुळे खूप मोठं पाणी वाहून गेलं तर पाऊस पडल्यानंतर 15 दिवसांनी किंवा 20 दिवसांनी किंवा महिन्यांनी ही शेती कोरडी होते. तर यासाठी जर का हा उपाय राबवला की शेताच्या क्षेत्रावरती बाजूनी कंपार्टमेंट बंडी उपाय पद्धतीमुळे चांगल्या प्रकारे लोकांना यामध्ये शाश्वत उत्पादन होतं. जमिनीची धूप किंवा हानी रोखण्यासाठी लहान लहान भागामध्ये बांध टाकण्यात येतात. बांधाचा आकार हा जमिनीच्या उतारावर अवलंबून असतो. जमिनीची आर्द्रता व पाणी धारण क्षमता वाढवण्यासाठी कप्प्या पद्धतीची बांध बांधले जातात. कमिंग टू द सायलेंट फीचर्स ऑफ कंपार्टमेंटल बंडी. कंपार्टमेंटल बंडी इज एन इफेक्टिव्ह मॉइस्चर कन्झर्वेशन मेजर इन ड्राय लँड. इट इज सुटेबल फॉर लेजर रेनफॉल एरियाज अँड द स्लोप इज लेस दॅन 1%. द लँड्स आर डिवायडेड इन टू स्मॉल कंपार्टमेंट्स विथ द डायमेन्शन्स ऑफ 8x5 meter. स्मॉल कंपार्टमेंट्स स्टोअर द रेनफॉल फॉर लॉंगर पिरियड. इट इन्क्रीजेस वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल. इट कॅन बी फॉर्म्ड वाईल प्लगिंग इट सेल्फ ऑर बिफोर अर्ली सोईंग. रिड्यूसेस द फॉर्मेशन ऑफ क्रॅक्स. इट विल ओव्हरकम द डिसएडव्हान्टेजेस ऑफ कंट्रोल बंडिंग. सॅलियंट फीचर्स. कप्पे पद्धतीचे बांध हे कोरडवाहू क्षेत्रासाठी उपयोगाचे असतात. पावसाचे प्रमाण ज्या भागामध्ये कमी आहे त्या ठिकाणी उताराचे प्रमाण कमी 1% कमी ठेवणे सोयीस्कर असते. जमिनीचे कप्पे पद्धतीच्या बांधाचे आकारमान 8x5 meter इतके असते. लहान कप्पे पद्धतीमुळे पावसाचे पाणी दीर्घ कालावधीसाठी जमा करता येऊ शकते. या बांधामुळे जमिनीची जलसंधारणाची क्षमता वाढते. त्यामुळे जमिनीमध्ये लवकर पेरणी करणे सोयीस्कर होते. जमिनीला भेगा पडत नाहीत. कंटूर बांधाचे होणारे दुष्परिणाम या बांधामुळे कमी होतात. सो स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट प्रॅक्टिकल. थँक्स फॉर वॉचिंग.